मनपूर्वक धन्यवाद सर यानंतर पुढच्या मनोगतासाठी मी निमंत्रित करेन ज्यांचा आत्ता सरांच्या बोलण्यामध्ये सुद्धा उल्लेख आला की कवी आहेत आणि बटांचा सहवास लाभल्यामुळे गझलमय झालेले आणि व्यवसायाने सी ए असलेले पण मनाने कवी असलेले ज्यांचा जपून ठेवण्यासारखं बरंच काही हा कविता संग्रह प्रसिद्ध प्रसिद्ध आहे आणि आत्ता आपण दोन मनोगतं ही संयोजन समितीची ऐकली आता सल्लागारांच्या वतीने एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मनोगत व्यक्त होईल आणि ते करतील राजेंद्र शहा सर सर्वप्रथम ह्या वाढदिवसाच्या माझ्या ह्या सगळ्यात जुन्या मित्राला हार्दिक शुभेच्छा साधारणपणे पस्तीस एक वर्ष झाली असेल रात्रीची वेळ होती आणि अल्का टॉकीजच्या चौकामध्ये पंतांच्या गोटात गुरुवर्य सुरेश भट बसलेले होते आणि त्यांच्याबरोबर एक तरुण वयाचा माझ्यासारखाच एक मुलगा बसला होता आणि सुरेश भटांना आम्ही दादा म्हणायचो ते मूडमध्ये आले की समोरच्या माणसाचं वर्णन असं करायचं आहे मला म्हणले राजा हे आपल्या समोर जे बसलेले आहेत ते श्री प्रदीप निफाडकर आहेत तर ह्या प्रदीप निफाडकरांची मी तुला ओळख नाही मी नाही देणार तो त्याच्याच गझलेने त्याची ओळख तुला करून देईल आणि मी सांगतो राजा की एक दिवस हा माणूस गझलची पताका महाराष्ट्रभर घेईल आणि गझलचं नाव पुढे नेईल आज दादांचा हा शब्द खरा ठरला आहे आणि त्या दिवसापासून काय झालं प्रदीपच्या शब्दात सांगायचं सा। तर गुंतत गेलो दोघे आपण तुला नकळले मला नकळले कसा उन्हाळा झाला श्रावण तुला न कळले मला न कळले असा आमचा गेल्या पस्तीस सदोतीस वर्षांचा स सहवास आहे दोस्ती आहे प्रदीपच्याबद्दल आत्ता पुष्कळ काय बोललं गेलं पण एक मित्र म्हणून इतक्या वर्षाचा काळ आम्ही दोघांनी एकमेकांमध्ये बरोबर घालवलेला आहे तो परखड स्वभावाचा माणूस आहे त्याला समोरचा माणूस जसा दिसतो जसा वागतो तो त्याला तो तो तोंडावर सांगतो त्याच्या मागे बोलत नाही अतिशय परखड स्वभाव आणि परखड स्वभाव असला तरी तो तितकाच हळवा आहे मग त्याच्या आयुष्यात आलेले कठीण प्रसंग असेल तेव्हा अतिशय हळवा झालेला माणूस आम्ही पाहिला आहे पस्तीस वर्षापूर्वी हा जो प्रवास सुरू झाला तो प्रवासामध्ये आमचा दहा पंधरा जणांचा त्यामधले काही लोक इथं आहेत दीपक करंदीकर आहेत इलाई जमादार रमण रण दिवे अनिल कांबळे संगीता जोशी इलाई जमादार अशी सगळी आमची फौजच्या फौज तयार झाली आणि त्या सगळ्या फौजेमध्ये आमचा आवाज सुरेश भटांपर्यंत पोहोचवणारा आमचा सेनापती असायचा प्रदीप निफाडकर कारण त्यांनी सांगितलेली गोष्ट हे दादा सहसा टाळायचे नाहीत मग सुरेशचंद्र सुरतवाला आले आणि प्रदीप हा आम्हाला सगळ्यांना नाही जमलं तर त्यांनी सुरेश नाडकर्णींच्याबरोबर पुण्यामध्ये उर्दू लिहिणारे लोक एकामागून एक नाडकर्णी सरांच्या मागे लागून गोळा केले आणि उर्दू आणि मराठी यांचे मुशायरे आम्ही एकमेकांच्या घरी कधी भटांच्या बरोबर कधी भटांच्या शिवाय असे आम्ही मुशायरे करायला लागलो त्यांनी ह्या प्रवासामध्ये उर्दू गझलचाही तेवढाच अभ्यास केला आता तो त्याच्यावर एक सदर पण लिहितोय ते तुम्ही वाचलेलं असेल वाचत असाल जरूर वाचा जे मराठी गझलमध्ये फार कमी लोकांना जमतं तर गझल तरणूममध्ये पेश करणं हे त्यांनी आत्मसात केलं त्याचबरोबर विपुल गद्यलेखन पण तो करतोय त्याची ग्रंथसंपदा मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही असा हा आमचा प्रदीप यानंतरच्या काळातही तेवढ्याच जोरात तेवढ्याच जोमानं काम करत राहील आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्याच्या पाठीवर ही आपण शाबासकीची थाप देणार आहोत आणि त्याला पुढे असंच कार्य चालू ठेवण्यासाठी आपण त्याला स्फूर्ती देणार आहोत त्याच्या या प्रवासाबद्दल पुन्हा शेवटी मी त्याच्याच काही ओळी या सांगेल की कसा जगलो मी कधी रागावलो नाही कुणाशी भांडलो नाही कधी रागावलो नाही कुणाशी भांडलो नाही तुला वाईट वाटावे असे मी वागलो नाही आज बघा निघाला काळ वेगाने कुणाचे लक्षही नाही निघाला काळ वेगाने कुणाचे लक्षही नाही इथे याचीच चर्चा की कुठे मी थांबलो नाही इथे याचीचं चर्चा की कुठे मी थांबलो नाही आणि परत शेवटी तो सांगतोय घडे ये तू पुन्हा भेटू उचंबळूनी पुन्हा बोलू वयाचा पूर ओसरला वयाचा पूर ओसरला मनाने आटलो नाही वयाचा पूर ओसरला मनाने आटलो नाही धन्यवाद